नमस्कार मी गणेश आवारी एम एस टाईम्स मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना अनेक ठिकाणी सर्रासपणे चोरट्या पद्धतीने गुटखा विक्री अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात देखील अनेक ठिकाणी प्रत्येक टपरीवरती गुटखा विक्री केला जातो अकोले पोलिसांनी आज सर्वात मोठी दमदार कारवाई केली आहे अकोले तालुक्यातील वाशेरे शिवारामध्ये या ठिकाणी अकोले पोलिसांनी पंधरा लाख रुपयांचा गुटखा आ, हस्तगत केलेला आहे आणि हा जो काही मुद्देमाल होता हा आता अकोले पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे मात्र हा मुद्देमाल अकोले शहरामधील भारत ट्रेडर्स जे काही तांबोळी व्यापारी आहे त्याचा हा मुद्देमाल असल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे आणि या ठिकाणी आता अकोले पोलीस स्टेशनमध्ये जो काही भारत ट्रेडर्सवाला जो काही आहे जो काही व्यापारी आहे हा व्यापारी याच्यावरती आता गुन्हा दाखल करण्याचं काम देखील या ठिकाणी आता स्टेशनमध्ये सुरू आहे भारत ट्रेडर्सच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक टपरीवरती म्हणा दुकानावरती म्हणा हा गुटखा पार्सल केला जातो याचे अजूनही मोठमोठे गोडवणं अकोले तालुक्यामधील जे काही वाडी वस्ती आहे अनेक ठिकाणी असल्याचं देखील चर्चा अनेक जण या ठिकाणी करत आहे अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे आणि यापूर्वी गुटख्यावरती अशी कोणतीही एवढी मोठी कारवाई पाहायला मिळाली नाही मात्र पहिल्यांदाच मिथुन घुगे यांनी ही सर्वात मोठी या ठिकाणी गुटख्यावरती आता कारवाई केलेली आहे या निमित्ता का या निमित्ताने का होईना ही जी काही कारवाई झालेली आहे मात्र आता अनेक छोट्या मोठ्या टपऱ्यांवरती गुटख्याचे देखील आता बाजारभाव वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील अकोले पोलिसांनी फक्त एवढ्यावरच न थांबता अनेक दुकानांवरती हे मोठमोठे गुटखे विक्री त्या ठिकाणी सुरू होते त्यांची देखील आता त्या ठिकाणी छापे टाकून त्यांच्यावरती देखील कारवाई करणं आता हे गरजेचं बनलेलं आहे प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरी समी गणेश अवारी एम एस टाइम्स मराठी अकोले अहमदनगर